पक्ष देईल त्या उमेदवाराचं काम करावंच लागेल, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर कुणीही आक्षेप घेऊ नये, पक्षनिष्ठा जपा, चंद्रशेखर बावनकुळे यांचे इच्छुकांना आदेश। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारपासून पुण्यातच, इच्छुक उमेदवारांसोबत केली चर्चा, विधानसभेसाठी इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू। भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, पहिल्या यादीमध्ये 100 जणांच्या नावांचा समावेश असणार। माहितीमध्ये मित्रपक्षांची मतं एकमेकांना ट्रान्सफर होण्यासाठी मोर्चे बांधणी, लोकसभेला बसलेला फटका टाळण्यासाठी युतीकडून खबरदारी। अमित ठाकरे यांच्यासाठी दादर माही मतदारसंघाची चाचपणी सुरू, मात्र अमित ठाकरे यांनी फांडूमधून निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी। नाशिक मधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर, रात्री उशिरा भाजपच्या इच्छुकांची पार पडली महत्त्वाची बैठक, पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात थोपटले दंड। नवी मुंबई मधील शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेश रखडला, विधानसभा लढवण्याची घोषणा करूनही अद्याप पक्ष प्रवेश नाही। रत्नागिरी गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता, भाजपचे विनय नातू यांचे बैठकांचे सत्र सुरू, शिवसेना आणि भाजपात वादाची शक्यता। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तुतारी हाती घेणार। शिवसंग्रामचा माहिती आणि महाविकास आघाडीकडे 5 जागांसाठी प्रस्ताव, प्रस्तावाला ग्रीन सिग्नल न मिळाल्यास शिवसंग्राम घेणार एकला चलोरेची भूमिका, जरांगे यांच्यासोबत करणार चर्चा। भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, अंतरवादी सराटीमध्ये जरांगे आणि धस यांच्यामध्ये चर्चा। धाराशिव मधील शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी घेतली जरांगेंची भेट, केदार तुळजापूर मधून विधानसभेसाठी इच्छुक। ज्या ठिकाणी अडचण आहे तिथे आढावा घेतल्यानंतरच उमेदवारी जाहीर करणार, उमेदवारांचं इलेक्टिव मेरिट हाच निकष लावून उमेदवारी दिली जाणार, माहितीच्या नेत्यांना सूचना। हरियाणाची पुनरावृत्ती राज्यामध्ये होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेससह मव्यावर निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 15 उमेदवारांची नावं ठरली, आमदारांना लवकरच एबी फॉर्म्सचं वाटप होणार असल्याची माहिती, जागावाटपासंदर्भात मातोश्रीवर बैठक संपन्न।